सुरून 2 महिने झाले. बघूया लोकांना या संकल्पांबद्दल काय वाटतं ते. जर आयुष्यात काही चांगल्या गोष्टी करायच्या त्यासाठी मी 1 जानेवारीची वाट का पाहू. ही थॉट खूप चांगली आहे, म्हणजे आपण न्यू इयरचं रेझोल्युशन करतो वगैरे सगळं खूप छान आहे, पण ते किती फॉलो होईल ना हे हा खरंच क्वेश्चन आहे. कारण मी जितकं काही रेझोल्यूट केलं आहे ते कधीच फॉलो झालं नाही आहे. ठीक आहे, मेद आहे रे, असं काय होत नाही. पुरा साल नाही उखाड पाया, न्यू इयर में क्या उखाड लेगा बेटा. तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे आयुष्यात, मग तुम्ही त्या दिवशी ठरवा ना, आज ठरवा मला हे नाही करायचंय. नवीन वर्षासाठी का थांबायचं. सोप्या भाषेत फालतूगिरी आहे. मी तरी कधीच हे सगळं नाही केलंय. रिझोल्युशन्स अशी गोष्ट आहे जी कधीच पूर्ण होत नाही, आणि म्हणजे ठेवू पण नाही माणसाने, कारण ज्या गोष्टी पूर्ण होत नाही त्या ठेवून पण काय फायदा नसतो. फिट राहायचं, वॉकला जायचं, हे करायचं ते करायचं, ते फास्ट फूड समोर आल्यानंतर विचार केलेला 1 तारखेपासून दारू बंद करेल, पण जमलं नाही. परत एक तारखेला चालू केली, 31 रात्री बंद, 1 संध्याकाळ. 31 मंगळवार होता, 30 दारू पियालो, 31 मंगळवार होता गणपतीच्या पाया पडलो, असं विचार केला की दारू बंद करायची, पण 1 बुधवार आला, घरी नॉनव्हेज बनवलेलं जमलं नाही. मध्ये होतो तेव्हा सायकल शिकायची होती, पण ते काय झालं नाही, मग आपोआप डायरेक्ट गाडी चालवायला लागलो. असं होतं की सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम वगैरे करणं, पण तो अजूनपर्यंत माझा कधीच फॉलो झालेला नाही आहे. मोदी साहेबांचं जे आव्हान हे आहे स्वच्छता भारत अभियान, ते मी माझ्याबरोबर, मी स्वतः ब्लाइंड असल्यामुळे मी माझ्या लोकांच्या, म्हणजे ब्लाइंड लोकांना सोबत घेऊन नॉर्मल लोकांबरोबर काय करू शकेल, हा सगळा विचार माझा चालू आहे, आणि त्या दिशेने माझे पावलं मी उचलतो. नॉन व्हेजिटेरियन फूड जे मी खायचे ते मला बंद करायचं होतं, आणि ते मी केलं सक्सेसफुली. लोकांना काय वाटतं हे तर आपण पाहिलं, तुम्हाला काय वाटतं हे प्रतिक्रियांमध्ये कळवा, आणि आपल्या मस्त मराठी कट्ट्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच पसंती द्या, पसरवा, नोंदणी करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा, धन्यवाद.